नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप, शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन बातमीच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहोत. मागील 2018 जो काही निर्णय केंद्र सरकार जाहीर करणार होता त्या अनुषंगाने ही बातमी या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेली आहे आणि ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचावी आपल्याला या संदर्भात काही माहिती असावी म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्व जी माहिती आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बातमी अशी आहे की असिस्टंट प्रोफेसर के लिए नेट नहीं रहेगा जारी रहेगा जरूरी. म्हणजे असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी 1 जुलै 2021 नेट परीक्षा ही त्या ठिकाणी किंवा नेट असेल सेटच्या संदर्भात अजून तसा काही यामध्ये माहिती किंवा सेटच्या संदर्भात अजूनही उपलब्ध नाही, परंतु नेटच्या संदर्भात ही जी काही माहिती आहे ती अशा पद्धतीची आहे की असिस्टंट प्रोफेसर के लिए नेट नाही रहेगा जरूरी. याबाबत अधिक माहिती अशी की 1 जुलै 2021 PhD धारक की योग्यता ही सर्व मान्य करने पर केंद्रीय मानव संसाधन विकास विभाग पूर्व में कर चुका है घोषणा. म्हणजे 2018 अशा पद्धती एक घोषणा करण्यात आली होती की इथून पुढं म्हणजे 2021 असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी PhD ग्राह्य धरले जाणार आणि नेट किंवा सेट जे काही असेल हे त्या टिकून वगळण्यात येणार अशा बातम्या 2018 दरम्यान येत होत्या. परंतु याबाबत कारवाई करण्याच्या संदर्भात ही जी प्रथमच बातमी या ठिकाणी येत आहे आणि या संदर्भात माहिती अधिक अशी की पटनाच्या पेपरमध्ये आलेली ही बातमी ज्याच्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर के लिए अब नेट GRF का महत्व आने वाले दिनों में नहीं रह जाएगा. 1 जुलै 2021 से असिस्टंट प्रोफेसर के लिए सिर्फ और सिर्फ PhD की डिग्री अनिवार्य करने की बात हो रही है. पूर्व केंद्रीय शिक्षा मंत्री प्रकाश जावड़ेकर के द्वारा बकायदा इसको लेकर विज्ञप्ति की जारी कर घोषणा की गई थी. अगर उक्त निर्णय को UGC इस वर्ष अधिसूचित करती है तो 1 जुलाई 2021 से पुरानी व्यवस्था समाप्त हो जाएगी. हालांकि इस पर पुनः विचार कर कोई निर्णय केंद्रीय मानव संसाधन मंत्रालय या ठिकाणी UGC से ले सकती है. इधर बुधवार को सुप्रीम कोर्ट ने कहा है कि अब PhD अर्हता तकनीकी संस्थान के असिस्टेंट प्रोफेसर के लिए अनिवार्य है. अर्थात अगर नेट या GRF है तो भी PhD होना जरूरी होगा, अन्यथा आवेदन ही नहीं कर पाएंगे. इस आलोक में MHRD के द्वारा यह निर्णय होगा लगभग तय माना जाएगा. याबाबत अधिक माहिती देत असताना या ठिकाणी की बुधवारला एक निर्णय त्या ठिकाणी जाहीर करण्यात आला आणि त्यामध्ये की PhD अर्हता तकनिकी संस्थानो असिस्टंट प्रोफेसर के लिए अनिवार्य है. अर्थात अगर नेट या GRF है तो भी PhD होना जरूरी है. हे महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना, कारण 2018 या बाबतीत अशा निर्णयाच्या बातम्या त्या ठिकाणी येत होत्या, परंतु त्याकडे आपलं दुर्लक्ष म्हणा किंवा काही विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष याकडे होत असताना दिसून येतं आणि याबाबत अधिक माहिती आता समोर येत असताना दिसून येत आहे. कारण बऱ्याच वेळेस सूचना देऊनही परत आपण त्याच्याकडे वळले नसल्यामुळं PhD होणं जरुरी आहे, अन्यथा आवेदनही नाही करावे. म्हणजे तुमची जर PhD त्या ठिकाणी नसेल तर तुम्ही त्या पदासाठी अप्लायसुद्धा करू किंवा अर्ज करू शकत नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. आता हा निर्णय लागू होतो का नाही याविषयीची जी काही चर्चा आहे किंवा UGCची काही चर्चा करून हा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल, परंतु याबाबत अशा बातम्या आता येऊ लागल्या आहेत. कारण या बाबतीत 2018 अधिक माहिती दिली होती, कारण सूचना दिली होती की तुम्हाला 2021 PhD करणं अनिवार्य आहेत.
मग त्या पद्धतीने ते लागू निर्णय लागू लागू करू शकतात, अन्यथा आवेदन ही नहीं कर पाएंगे। इस आरोप में भी MHRD के द्वारा यह निर्णय होना लगभग तय माना जा रहा है। जानकार बताते हैं कि नेट JREP उत्तीर्ण अभ्यर्थी PhD के लिए योग्य होंगे। JREP अभ्यर्थी को प्राथमिकता मिलेगी। राज्य सरकार में अभी तक दोनों अर्हता मान्य म्हणजे, परंतु राज्याच्या बाबतीत जर विचार करत असतो आपण, महाराष्ट्र शासनाच्या बाबतीत जर विचार करत असू, तर अजूनसुद्धा नेट ऑब्लिक पीएचडी अशा पद्धतीने सेट असेल तर तिन्ही विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाय करू शकता, अर्ज करू शकता। राज्य सरकार में भी अभी तक दोनों अर्हता मान्य। राज्य सरकार के द्वारा अब तक जो वैकेंसी आई है उसमें नेट JREP को भी अर्हता में रखा गया है, लेकिन उन्हें काफ़ी कम वेटेज दिया गया है। यह भी PhD को ही प्राथमिकता दी गई है। PhD को 30 पॉइंट, मुझे 30 पॉइंट तो वही नेट को 5 तथा JREP को 7 पॉइंट दिया गया है। अर्हता हटाई नहीं गई है, लेकिन उनकी बहाली तभी होगी जब तक पोस्ट के लिए किसी PhD धारक का दावा नहीं होगा। जानकार बताते हैं कि आगे जो भी वैकेंसी राज्य सरकार के द्वारा या ठिकाणी महत्त्वाचा हा मुद्दा या ठिकाणी लक्षात आहे। जानकार बताते हैं कि आगे जो भी वैकेंसी राज्य सरकार द्वारा भी अगर आ जाती है तो उसमें भी नेट JREP अर्हता नहीं रहेगी। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, इथून पुढे ज्या जाहिराती येतील तर त्यावेळी त्या ठिकाणी नेट किंवा सेटच्या बाबतीत अजून नाही, पण नेट त्या ठिकाणी असू शकणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला पेपरच्या माध्यमातून किंवा बातमीच्या माध्यमातून या ठिकाणी सांगता येतं। म्हणजेच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला PhD करणं अनिवार्य आहे, ते आपण लक्षात घ्यावं। सिर्फ PhD डिग्री एकेडेमिक रेकॉर्ड्स का साक्षात्कार ही नियुक्ती का एकमात्र आधार होगा। केवळ आणि केवळ त्या ठिकाणी PhD करणारे विद्यार्थी आहेत ते भविष्य काळात असिस्टंट प्रोफेसर या पदावर लागू शकतात। अशा पद्धतीच्या ह्या बातम्या समोर येताना आपल्याला क्या कळते हे जाणकार या बाबतीत, म्हणजे अभ्यासक काय म्हणतात किंवा जाणकार काय म्हणतात, तर राज्य सरकारद्वारा जी अर्हता रखी गई है उसके अनुसार PhD योग्यताधारी ही असिस्टंट प्रोफेसर बनेंगे। नियर JREP छात्रों को कम वेटेज दिया गया है, दोनों अर्हता हो तो अधिक वेटेज है, सुप्रीम कोर्ट का निर्णय स्वागत योग्य है। म्हणजे हा जो काही निर्णय येत आहे त्या बाबतीत जे वेगवेगळे जाणकार आहेत किंवा अभ्यासक आहेत या बाबतीत सकारात्मक असल्याच्या गोष्टीही, म्हणजे गिरीश कुमार चौधरी जे काही कुलपती आहेत पटना विश्वविद्यालयाचे, त्यांनी या बाबतीत आपलं मत व्यक्त केलेलं सांगता येतं। आता जे की डॉक्टर अनिल कुमार असतील तर अभ्यर्थी असिस्टंट प्रोफेसर व अध्यक्ष बिहार प्रदेश PhD धारक संघ, म्हणजे PhD धारकांचा जो अध्यक्ष PhD धारक बिहार प्रदेशचे जो अध्यक्ष आहे त्या बाबतीत त्यांना मत विचारलं असता त्यांना सांगितलं, नेट JREP ही JREP की अर्हता रखे जाने को सबसे अधिक प्रभाव शोध कार्य पर पड़ रहा है। अधिकतर छात्र नेट JREP पर ही अधिक जोर दे रहे थे, वही शोध कार्य से विमुख हो रहे थे। इसी वजह से MHRD ने घोषणा की है की थी और आज सुप्रीम कोर्ट ने भी यह कह रही है कि सुप्रीम कोर्टाने भी सुद्धा हा निर्णय दिलेला आहे की असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी त्या ठिकाणी PhD अनिवार्य करावी। नेट किंवा सेटच्या बाबतीत अजून निर्णय, पण नेट या ठिकाणी अनिवार्य धरू नये। सेटच्या बाबतीत हा निर्णय लवकरच अधिक माहिती आपल्याला ज्यावेळेस राज्य शासन पद भरण्याची मान्यता त्या ठिकाणी देईल किंवा केंद्र शासनाचा जो JR पडेल अधिकची माहिती त्या आपण त्या संदर्भात पाहू शकू। परंतु सध्याची बातमी अशी आहे की 1 जुलै 2016 PhD धारक को ही योग्यता की सर्व मान्य करने पर केंद्रीय मानव संसाधन विकास विभाग पूर्व में कर चुका है घोषणा, या आधीच ही घोषणा केल्याचंही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। विद्यार्थी मित्रांनो, याबाबत अधिक माहिती आपण काही दिवसात पाहणारच आहोत, परंतु आपल्याला हे व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करायला विसरू नये। मी जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।